मेलबर्नच्या डॉकलँड भागातल्या विक्टोरिया पॉईंट नावाच्या बिल्डिंगमध्ये जास्त नाही एकोणचाळीसाव्या मजल्यावरनं मी तुम्हाला भारत विरुद्ध पाकिस्तानचा सा प्रिव्ह्यू सादर करतो आहे मागं मस्त दृश्य आहे डॉकलँडचं दृश्य आहे ज्या घरात मी राहतो आहे ते हर्षा आणि कृष्णा या माझ्या मित्रमैत्रिणींचं घर आहे विहंगम नजारा इथं आहे एकोणचाळीसाव्या मजल्यावरती असून मी बिंधास गच्चीमध्ये शूटिंग करतो आहे याचा अर्थ बातमी चांगली आहे आणि ती बातमी अशी आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये पावसाचा धुमाकूळ होण्याची शक्यता मावळलेली आहे मॅच व्हायची शक्यता एकदम झपाट्याने वाढलेली आहे माझ्या डोळ्यावरती तोंडावरती थोडेसे उन्हाचे कवडसे आहेत आत्ता तरी पावसाची शक्यता नाही आहे आणि ज्या वेळेला सामना व्हायची शक्यता आहे त्यावेळेलासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे त्यामुळे फर्स्ट गुज गुड न्यूज इज पाऊस पडायची शक्यता नाही आहे मॅच होण्याची शक्यता आहे ही पहिली गुड न्यूज आता मुख्य गोष्टींवरती आपण बात करू की भारत विरुद्ध पाकिस्तान काल जेव्हा रोहित शर्मा पत्रकार परिषदेमध्ये आला तेव्हा त्यांनी हे मान्य केलं प्रांजळपणे की दोन हजार तेरा साली आपण मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो त्याच्यानंतर आपण आय सी सी करंडक स्पर्धांमध्ये आपण चांगली कामगिरी केलेली नाही आहे अपेक्षित कामगिरी केलेली नाहीये मग भारतीय संघाला याचं दडपण वाटतंय का रोहित शर्मा म्हणाला दडपण वाटत नाही आहे आव्हान मात्र नक्की आहे कारण जेव्हा तुम्ही एका मो मोठ्या टुर्नामेंटची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांनी करता तेव्हा तुम्हाला ते आव्हान ते थोडीशी हुरहुर ते थोडीशी दडपण हे वाटत असतं हे दडपण फक्त भारतीय संघाला वाटत नाही आहे पाकिस्तानवरतीसुद्धा तेवढंच दडपण आहे कारण त्यांच्यावरती दडपणाचं ओझं थोडंसं वाढलं आहे कारण त्यांच्या चाहत्यांना वाटतं आता आपण हि हिंदुस्तानला कधीही हरवू शकतो आपली टीम एवढी द

प्रत्यक्षात तसं नाही आहे भारतीय संघसुद्धा तेवढाच ताकदवान आहे बघा लख परत पडलेलं आहे माझा उत्साह बोलतानाचा वाढत आहे मी म्हणेन की मुख्य जी स्पर्धा आहे ती दोन गोष्टींची आहे त्याची पहिली गोष्ट अशी आहे त्यांची चांगली फास्ट बॉलिंग विरुद्ध आपली चांगली बॅटिंग मग शाहीनशाह आफ्रिदी असू देत राऊफ असू देत हसनैन असू देत हे सगळे नसीम शाह असू देत हे उत्तम बॉलर शहादाब खानसारखा स्पिनर असू देत बॉलिंग त्यांची चांगली आहे आपल्या बॅटिंगमध्ये सुद्धा दम आहे केल राहुल तू तुफान फॉर्ममध्ये आलेला आहे रोहित शर्माबद्दल म्हणजे काय सांगायचं तुफान मोठा बॅट्समन आहे विराट कोहली रंगात आलेला आहे सूर्यकुमार यादव भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्यांना दिनेश कार्दिक हार्दिक पांड्याची साथसुद्धा आहे त्यामुळे ही जी टसल होणार आहे ही फार मजेदार राहणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी मॅच होणार आहे त्या मॅचमध्ये त्यांची बॉलिंग आपली बॅटिंग हे पहिलं द्वंद्व आहे दुसरं जे उलटं द्वंद्व आहे की आपली बॉलिंग आणि त्यांची बॅटिंग खूप जण म्हणत आहेत आपली बॉलिंग वीक आहे आपली बॉलिंग वीक आहे खेळाच्या दुनियेमध्ये तुम्ही कोण नाही याचा विचार करायचा नसतो जो माणूस आहे त्याच्याकडनं बेस्ट परफॉर्मन्स कसा काढता येईल हा विचार करायचा असतो त्या दृष्टीने शमी असू देत भुवनेश्वर कुमार असू देत अर्जदीप असू देत नंतर आपला अश्विन असू देत अनुभवी हे बोलस कमजोर नाहीयेत मुख्य गोष्ट काय करायला लागेल तर विकेटच्या साठी प्रयत्न करायला लागतील पाकिस्तानची बॅटिंग आहे ती टॉप हेवी बॅटिंग आहे कारण सुरुवातीला बाबर आझम येतो आणि त्याच्याचबरोबर त्यांचा विकेट किपर बॅट्समन येतो आणि या दोघांच्या परफॉर्मन्सवरती रिझवानच्या बॅटिंगवरती त्यांचं बरंच काही अवलंबून आहे जर त्यांच्या बॅटिंगला सुरुवातीला धक्का लागला जर आपल्या बोलर्सना सुरुवातीला विकेट काढण्यात यश मिळालं तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात तिसरा महत्त्वाचा पॉईंट हे प्रचंड मोठं आऊटफील्ड आहे या आउटफील्डवरती मिस्टाइम केलेले शॉट सिक्सरला जाणार नाही आहेत त्यामुळे महत्त्वाची गोष्ट ही राहील चांगली बॅटिंग करून रन्स करायला लागतील बाउंड्रीज आणि सिक्सरचं प्रमाण कमी राहणारे पळून रन्स काढण्याचं प्रमाण हे वाढवायला लागणारे हे सुद्धा रोहित शर्माने कबूल केलेलं आहे यामुळे भारतीय संघाचा फिटनेस जो आहे तो या सामन्यामध्ये कामी येईल असा सुद्धा माझा एक अंदाज आहे अखेर सगळ्या गोष्टी एका गोष्टीवरती येऊन थांबतात ते म्हणजे दडपणाखाली प्रेशरखाली कोण सर्वोत्तम खेळ करून दाखवतो जे मोठे खेळाडू असतात त्यांना असं दडपण अशी मोठी मॅच वर्ल्डकपसारखी स्पर्धा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडसारखं क्रिकेटचं स्टेज हे भारावून टाकतं त्यांचा टॉप परफॉर्मन्स करायला त्यांना प्रोत्साहित करतं भारतीय संघाच्या बाबतीतसुद्धा हेच होतं आहे की खेळाडू मोठी मॅच खेळायला एकदम तयार झालेले आहेत मैदानामध्ये एक लाख आणि चोवीस प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेणार आहेत त्याच्या शंभर पटीने प्रेक्षक हे टी व्हीवरती आनंद घेणार आहेत याची मला कल्पना आहे तुमचे कान नाक डोळे ब बनून प्रेसबॉक्समधनं या सामन्याचं कव्हरेज मी तुमच्यासाठी करणार आहे अंदाज कोण जिंकेल हारेल ह्याच्यापेक्षा एक वीस वीस ओव्हरची पूर्ण मॅच व्हावी रंगतदार व्हावी आणि त्याचबरोबर भारतीय संघाला परत एकदा प्रगतीची दिशा सापडावी ही माझी खरं मनोमन इच्छा आहे आणि याच्यामध्ये कोण चमकेल आणि कोण खाली राहील याचा विचार करायला नको आपल्या बॅटिंगमध्ये ताकद आहे आपल्या बॉलिंगमध्ये ताकद नाही निगेटिव्ह विचार आत्ता करायला नको सकारात्मक दृष्टीने आपण या सामन्याकडे बघूयात आपल्या खेळाडूंच्या मागं शुभेच्छा देत उभे राहूयात आणि सामन्याचा आनंद घेऊयात तुमचा अंदाज काय आहे तोसुद्धा मला जरूर कळवा भारत पाकिस्तान सामना तुमच्यासाठी काय हे सुद्धा जरूर कळवा आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला जातो